नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आपला महिलांचा व्हिडिओ एक संभर सुंदर असा 2.5 लाख व्ह्यूने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। सर्वांचे मनापासून आभार। आता तुम्ही सर्व लोक पोलीस भरती करण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन शोधताय, ही संधी परत नाहीये मित्रांनो, लक्षात ठेवा। महिलांनो, ही संधी परत नाहीये, कारण महाभरती मागच्या वर्षी झाली, 18,000 पद भरती झाली, त्यानंतर आता सध्या साधारण 17,000 पद भरती आहे। 17 त्रिक 51 म्हणजे साधारण 5 ते 5,500 जागा या भरतीमध्ये सुद्धा महिलांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं वय, पात्रता, मेरिट मध्ये येण्यासाठी मार्क किती लागतात, ग्राउंडचं नियोजन कसं करावं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ संपूर्णपणे पहा, आपल्या मैत्रिणीला असेल, आपल्या नातेवाईकाला असेल, आपल्या मुलीला असेल किंवा आपल्या मिसेसला किंवा आपल्या कुठल्याही एका लेडीजला शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप पाहू आपण। आता आगामी काळामध्ये भरती करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात आणि आपल्याला किती मार्क मिळवायचे आहेत या भरती प्रक्रियेमध्ये। सर्वात प्रथम तुमची उंची मोजून घ्या। पोलीस भरती व्हायचे ना, सर्वात प्रथम उंची ही कास्टचा असू द्या किंवा ओपनचा असू द्या, 155 सेंटीमीटर असावी। त्याच विद्यार्थ्यांनी या भरतीमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन उंची असेल तरच होणार आहे, लक्षात ठेवा। ज्या लोकांची उंची कमी आहे त्या लोकांनी सायकलिंग, पोहणे, योगासने याकडे लक्ष द्यावे। त्यानंतर वय, तुमचं हे वय हे 18 ते 33 दरम्यान असावे, 18 ते 33 दरम्यान असावे। वय किती असावे? 18 ते 33 दरम्यान। ओपन कॅन्डिडेट असेल तर 18 ते 28 दरम्यान असावे। साधारण ओपन आता विद्यार्थी कमीच राहिलेत, सगळ्यांना कुठली ना कुठली कास्ट मिळालेली आहे। त्यानंतर पात्रता 12वी पास किंवा डिप्लोमा झाला असावा। पात्रता कुठली असावी? शैक्षणिक पात्रता 12वी पास व डिप्लोमा झालेला असावा, जे की इलेक्ट्रॉनिक वगैरे काय असेल ते, पॉलिटिशियन पॉलिटेक्निक मधला डिप्लोमा जर झालेला असेल तरीही तुम्हाला भरती देता येते। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आगामी काळामध्ये आपल्याला भरतीसाठी फॉर्म भरलेत बऱ्याच लोकांनी, स्वप्न आहे, परत संधी नाहीये, लक्षात घ्या। या सर्व जर गोष्टीचा विचार केला, आपल्याला ग्राउंडची रूपरेषा कशी ठेवायची, सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो। तर तत्पूर्वी आपली लोकराज्य अकॅडमी भूश्री पुणे या ठिकाणी आहे, तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर करू शकता। लोकराज्य अकॅडमी भूश्री पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे। परिसरात राहत असाल तर महिलांनो नक्कीच आपल्या अकॅडमीला व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि कमी दिवसामध्ये पोलीस होण्याचं स्वप्न साकार करून नक्कीच देऊ शकतो आपण। आपल्या लेक्चरला बसून ग्राउंडचे डेमो करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। इतर कुठेही तुम्हाला अशी सुविधा नाही महाराष्ट्रामध्ये अख्ख्या, आपल्याकडे या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। कारण विद्यार्थ्याची कुठल्याही बाबतीत फसवणूक होऊ नये या दृष्टीने विद्यार्थ्याच्या मनाला पटल असाच क्लास आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। कारण विद्यार्थ्यांना अगोदर फीस घेतल्याशिवाय कुठलीच अकॅडमी बसू सुद्धा देत नाही किंवा थांबू सुद्धा देत नाही। आपल्या इथं थोडस उलट आहे, कारण विद्यार्थ्याला जर पटलं तरच ऍडमिशन घे म्हणतो आपण। कारण विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांचं कसं असतं, वेळ दिला जातो घरातून त्या वेळेचा सदुपयोग होतोय का हे परत परत पाहिलं जातं। त्यामुळे महिलांना योग्य गायडन्स मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे। मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल, पॉसिबल असेल तर मला नक्कीच या संपर्क क्रमांकावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिजिट करू शकता, आपल्या अकॅडमीचा एक भाग बनू शकता। आगामी काळामध्ये साधारण जून ते सप्टेंबर या दरम्यान कधीही भरती होणार आहे, म्हणजे आत्ता फॉर्म भरून घेतले जात आहेत, जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला या 3 महिन्याचं काटेकोर नियोजन करून आगामी काळामध्ये तुम्हाला भरती करून देण्याची हमी दिली जाणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, आता त्याच्या पलीकडे जाऊन बघा आपल्याला ग्राउंड मध्ये मार्क किती असले पाहिजेत। आता ग्राउंडच्या बाबतीत जर बघितलं
सेल्फ स्टडी करत असाल तरी काय अडचण नाही. जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपलं ऑफलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅचला तुम्हाला येऊन जाऊन सुद्धा करू शकतं. भोसरी असेल, आळंदी असेल, देहू रोड असेल, चरोली असेल, त्यानंतर हे वडमुखवाडी असेल किंवा इतर परिसर, चाकण असेल, मोशी असेल, पिंपळी सौदागर असेल, निगडी असेल, त्यानंतर इथे वडगाव शेरी असेल, देऊगाव असेल, म्हणजे इथून सुद्धा लेडीज माझ्याकडे येतात. सध्या माझ्याकडे 70 लेडीज आहेत मित्रांनो. त्या लेडीजला मी योग्य मार्गदर्शन करायचं काम करतोय आणि योग्य मार्गदर्शनाखाली ते चांगल्या प्रकारे ग्राउंडची आणि लेखीची तयारी करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका. चला मित्रांनो, ग्राउंडच्या बाबतीमध्ये आता 800 मीटर धावणे हा तुमचा जो काही प्रकार आहे याच्यामधले तुमचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट शोधायचे लक्षात घ्या. त्यानंतर 100 मीटर धावणे, त्यानंतर गोळाफेक. आता लक्षात घ्या, याचं जर आउट ऑफ म्हटलं, याला 2:50 टाइम आहे. किती आहे? 2:50, म्हणजे 2:50 टाइम आहे. त्यानंतर 100 मीटर धावणे, 14 सेकंदाचा टाइम आहे. 4 kg 6 मीटर गोळा फेकणे हे सुद्धा आपल्याला आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपलं टार्गेट कसं ठरवायचं, ग्राउंडला कसं महत्व द्यायचं, या ग्राउंडमध्ये कसे मार्क मिळवायचे. आता तुमचा बांधा सडपातळ आहे, समजा माझ्यासारखा सडपातळ आहे, म्हणजे वजन जास्त वाढलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी फोकस करायचंय 800 मीटरवर. जबरदस्त कमांड आणायची की आपल्याला 800 मीटर मध्ये या किती 20 मार्कापैकी आपल्याला मार्क किती घ्यायचे, साधारण 18 पर्यंत पोहोचायचं. 20 मार्कापैकी 18 पर्यंत पोहोचायचं याच्यावर केंद्र करायचं आहे. आणि त्याच्या बरोबरच आपल्याला आता आपण जर थोडस धावण्यामध्ये शरीर चांगले असेल तर गोळा फेक थोडासा कमी जातो. त्या गोळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचे, 10 मार्कापर्यंत पोहोचायचं. किती मार्कापर्यंत? 10 मार्कापर्यंत. 15 पैकी 10 मार्क तरी आपल्याला आले पाहिजेत. मित्रांनो जर टोटल गेली ना, तुम्ही पासिंगचे मार्क दोन्हीच इव्हेंटमध्ये घेऊ शकणार आहात. लक्षात घ्या, म्हणजे 28 मार्क पडले, तुम्ही लेखीला 100% कुठे ना कुठे क्वालिफाय होणारच. महाराष्ट्रामध्ये साधारण महिलांचं जर मेरिट बघितलं, 35+ जे मार्क असतात ते 100% सक्सेस होत असतात. लक्षात घ्या, आता राहतो काय 100 मीटर. नाही म्हटलं तरी या 100 मीटर मध्ये तुम्हाला 10 मार्क आरामशीर येतात. ज्या विद्यार्थ्याचं योग्य फिटनेस आहे त्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने मार्क मिळवावं. आता हे झाले की दिरे 38 मार्क, म्हणजे आपला 38 हा स्कोर कसा येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि हे आपण तेच करून घेतोय आता सध्या. विद्यार्थ्यांचे दोन इव्हेंट कोणते तरी चांगले असले पाहिजेत. एक इव्हेंट पार आउट ऑफच्या जवळच असला पाहिजे आणि दुसरा इव्हेंट चांगल्या प्रकारे एक परफॉर्मन्स देणारा असला पाहिजे, तरच ग्राउंडमध्ये आपण चांगले गुण घेऊन लेखी परीक्षेला पात्र होणार आहोत. याकडे बारकाईने लक्ष दिलं तर मित्रांनो आगामी काळामध्ये आपल्याला भरती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता महिलांचा काय विषय असतो, एक जर बघा समजा लेखी चांगली आहे, ग्राउंड साधारण आहे, तरी पण पोलीस होणार आहात. लक्षात ठेवा, ग्राउंड चांगला आहे, लेखी थोडी साधारण आहे, तरी पण पोलीस होणार आहात. कारण कॉम्पिटिशन पुरुषांच्या तुलनेमध्ये आपलं थोडस कमी आहे. आता च्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही लोकांचा गोळ आउट ऑफच असतो, विषयच मिटला, इथे 15 मार्क मिळवले, त्यांनी 100 मीटर मध्ये सुद्धा स्पीड आणायची, चंचलपणा आणायचंय आपल्या स्वतःमध्ये. 14 सेकंद आहेत ना, मुलांसोबत धावण्याचं प्रॅक्टिस करायचे. मुलांसोबत जे की मुलं जे काय करतात प्रॅक्टिस 100 मीटर साठी, त्या पद्धतीचं वर्कआउट करायचंय आपल्याला. थोडे दिवस थोडासा त्रास होईल आणि त्रास झाल्याशिवाय मित्रांनो यश पण मिळत नाही, संधी चालून येत नाही. काही वेळेस येते तेव्हा तिचं दार उघडं ठेवणं आपलं काम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि आपल्याला घरून सपोर्ट आहे, आई वडील सपोर्ट करतात, नवरा सपोर्ट करतोय, घरचे चांगले सपोर्ट करत आहेत, आपल्याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही, आपल्याला वेळेवर सगळ्या गोष्टी भेटतायत. तर आपण फक्त हे करणं गरजेचं आहे. आणि मी आपल्या आमच्यासारखे जर मार्गदर्शक असतील तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्टच भेटणार आहे मित्रांनो. आता जर समजा गोळाफेक आउट ऑफ आहे आणि 100 मीटर मध्ये 12 मार्कापर्यंत पोहोचायचं. किती मार्क? 12. तुम्ही इकडे ना वर जर बघितलं ना, इथे सुद्धा 12 मार्क मिळवले. तुमचं थोडस वीक आहे बाबा, 800 मीटर हे वीक आहे. तर पहा मित्रांनो, तुम्ही अजून प्लस मध्ये राहणार आहात, इथे 39 मार्कापर्यंत पोहोचणार. 39 मार्कापर्यंत, म्हणजे तुमचं टार्गेट हे एकच जास्तीत जास्त असलं पाहिजे. आता सर लेखी परीक्षेचं पण सांगा आम्हाला. आता मी सांगतो लेखी परीक्षा, तुम्ही 38, 39 किंवा याच्यापेक्षा जास्त मार्क घेतलात
तरीही लेखी परीक्षेमध्ये सर आम्हाला मार्क किती मिळवावे लागतील? बस एकच आकडा सांगतो, तुम्हाला फक्त 80 मार्कापर्यंत पोहोचायचे. किती? 80 मार्कापर्यंत. किती? 80 मार्कापर्यंत. आपल्याला कसं पोहोचता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 80 मार्कामध्ये मराठीमध्ये आउट ऑफ मार्क पडले पाहिजे, गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये सुद्धा चांगले मार्क आले पाहिजेत. 75 मार्काला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जेव्हा येतं तेव्हा तुमचा स्कोर तिथं 65-70 दरम्यान असला पाहिजे. किती? 65-70 दरम्यान असला पाहिजे. आणि त्याला लागतं ते योग्य मार्गदर्शन, लागते ती टीम मित्रांनो, आणि हीच उपलब्ध केलेली आहे आपण लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण कमेंट करत होते की सर आम्हाला नियोजनाचा भाग कसा असतो ते सांगा, मेरिट काय लागतं ते सांगा, येणाऱ्या आगामी भरतीमध्ये आम्ही करू शकतो का. आता याच्यामध्ये आता बरेच कॉमन क्वेश्चन आहे, सिझरीन झाले, लहान मुलं असल्यामुळे सिझरीन झालं होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला घागर उचलता येते, एखादं ओझं उचलता येतं, पळता येतं, धावता येतं, गोळा उचलता येतो, मग तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, तुमचं जर अंगावर टॅटो आहे हे नॉर्मल आहे, याचा काही विषय नाही मित्रांनो, पोलिसाला अशी काही बंधनं नाहीत लक्षात घ्या. त्यामुळे तयारी करताना महिलांनो एक लक्षात ठेवा, ही संधी परत नाही, या संधीचं सोनं करण्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या आगामी काळामध्ये माझ्याकडून HP अकॅडमीकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. अजून या पलीकडे जाऊन काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या अकॅडमीला, लोकराज्य अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, कारण तुमची एक कमेंट आम्हाला अनेक मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन करत असते, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.